नमस्कार मैत्रिणींनो, माझे नाव रूपाली प्रल्हाद चांगिरे, वर्ग 7वी, शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मानून। मी आज तुम्हाला एक छानसा प्रयोग करून दाखवणार आहे। प्रयोगाचे नाव आहे हवेत तरंगणारी बॉटल। तर आज आपण इथे पाहणार आहोत की कोणती बॉटल हवेत तरंगणार आहे। तर सर्वप्रथम त्यासाठी साहित्य घेतले आहे एक उलटण। आपण उलटणाच्या ऐवजी लाकडी काडी घेतली तरी चालेल। आणि दोन बॉटल, तर दोन बॉटल कशा प्रकारच्या, तर पहिल्या बॉटलमध्ये हलक्या हाताने तांदूळ भरले आहेत आणि दुसऱ्या बॉटलमध्ये दाब देता तांदूळ भरले आहेत। तर आपण आज पाहणार आहोत की कोणती बॉटल हवेत तरंगणार आहे। आपण बॉटलच्या ऐवजी ग्लास किंवा पूजाला जे तांब्या वापरतात ते तांब्या घेतली तरी चालेल। तर सर्वप्रथम आपण उलटण आहे ना, ज्या बॉटलमध्ये आपण हलक्या हाताने तांदूळ भरले आहेत त्या बॉटलमध्ये घालून पाहूया। तर काय जाणून येईल, आपण ह्या बॉटलमध्ये उलटण घेतलं आहे आणि बॉटल न वर येता उलटण हळू अल्लाद प्रकारे वर येत आहे। तर दुसऱ्या बॉटलमध्ये घालून पाहूया। आपण पाहत आहोत की आपण दुसऱ्या बॉटलमध्ये, ज्या बॉटलमध्ये गच्च असे तांदूळ भरले आहेत, दाब देतं तांदूळ भरले आहेत, त्या बॉटलमध्ये जर उलटण घातलं तर ती बॉटल अल्लाद प्रकारे वर येताना दिसेल, म्हणजेच ही बॉटल हवेत तरंगणारी आहे। तर असं का झालं ते सांग। आपण जेव्हा ह्या बॉटलमध्ये दाब न देता तांदूळ घातले तेव्हा तांदूळ बॉटलवर न येता फक्त उलटणं वर आलं, आणि जेव्हा ह्या दोन नंबरच्या बॉटलमध्ये आपण उलटणं घातलं तर तेव्हा उलटणासोबत बॉटल पण वर आली। तर काय झालं, कमी जागेत जास्त तांदूळ बसले, ह्या बॉटलमध्ये कमी जागेत जास्त तांदूळ बसले, आपण दाब देऊन तांदूळ भरले होते आणि जेव्हा उलटणं आपण बॉटलमध्ये घातलं तेव्हा तांदळाचं घर्षण झालं। जेव्हा आपण उलटण बॉटलमध्ये घातलं तेव्हा तांदळाचं घर्षण झालं आणि घर्षणामुळे बॉटल वर आली। तांदळाचा पृष्ठभाग हे खरबडीत असतो आणि मग उलटणाचं तांदळाचं घर्षण झालं आणि बॉटल वर आली, म्हणजेच हवेत तरंगणारी बॉटल कोणती आहे, दोन नंबरची, ज्या बॉटलमध्ये आपण जास्त तांदूळ घातले आहेत, दाब देऊन तांदूळ बसवले आहेत आणि जेव्हा आपण उलटण ह्याच्यात घातलं तेव्हा उलटणं वृत्त आणि बॉटल उलटण्यासोबतच बॉटल वर येते, म्हणजेच हवेत तरंगणारी बॉटल दोन नंबरची आहे। कारण ती का नाही का आपण जास्त दाब देऊन तांदूळ घातले बसवले होते, त्या बॉटलमध्ये कमी जागेत जास्त तांदूळ बसवले होते म्हणून। धन्यवाद।